ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सावंतवाडीत आत्मक्लेश आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध। राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे आणि तो अपमान सहन करणे हे आमच्या धर्मामध्ये आणि ते आमच्या रक्तामध्ये नाही, असे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढून अपमान केल्याबद्दल या घटनेच्या निषेधार्थ सावंतवाडीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं, त्याप्रसंगी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिल्लीत बसून भाजपच्या प्रमुख प्रवक्त्याने अपशब्द काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे। हा अवमान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचा व प्रत्येक स्वाभिमानी जनतेचा आहे। राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे आणि तो अपमान सहन करणे हे आमच्या धर्मामध्ये नाही आणि ते आमच्या रक्तामध्येही नाही, याचा निषेध करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन मंगळवारी सावंतवाडीत करण्यात आलं। शिवाजी महाराजांच्या बद्दल दिल्लीत बसून भाजपच्या प्रमुख प्रवक्त्याने अपशब्द काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। हा अपमान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे। पक्ष कुठले असतील, राजकारण कुठलेही असेल, परंतु त्या राजकारणामध्ये राष्ट्रपुरुषाचा अपमान करणे आणि तो अपमान सहन करणे हे आमच्या धर्मामध्ये नाही, आमच्या महाराष्ट्राचं ते रक्त नाही, आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आत्मक्लेश ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। कारण ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान असेल, आपल्या राष्ट्रपुरुषाबद्दल अभिमान असेल, त्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्याचा निषेध केला पाहिजे। आणि या लोकशाही असल्यामुळे निषेध हे यांना कळलं पाहिजे। सत्तेची धुंदी चढलेल्या दिल्लीतील या मदनमस्त लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता येऊन पोचलेली आहे। ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी जनता खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जागा दाखवेल, परंतु आज ही लोकशाही जिवंत आहे आणि या लोकशाहीमध्ये आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जिवंत आहोत। म्हणून वयाच्या 78व्या वर्षीसुद्धा तरुणांनी याचा विचार करावा, मोबाईलच्या धुंदीमध्ये न राहता मोबाईलातनं डोकं बाहेर काढावं। आणि हे जे लोक काही आपला अपमान करतायत, मानहानी करतायत, महाराष्ट्राला हानी पोहोचवत आहेत, आज छत्रपतीबद्दल बोलले, उद्या आंबेडकरांबरोबर बोलतील, उद्या महात्मा गांधीबद्दल बोलतील, अरे कोण लागून गेले हे आंदोलनात नसणारे, स्वतंत्र भारतामध्ये भाग न घेतल्याने आज स्वातंत्र्य भोगतायत, लोकशाहीमुळे भोगतायत। आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं, जनता दलाने केलं, भाजपने केलेलं नाही। आणि म्हणून सत्तेत मस्ती असणाऱ्या लोकांची ही मस्ती उतरण्यासाठी यांचा जाहीररित्या आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत। या आंदोलनात ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर यांच्यासह सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते। महानकरी न्यूज साठी दोडामार्गहून शंकर जाधव हो।